दुसरी भाकरी कशी थापणार आहोत हे पाहतोय आपण। हाताने तिला गोल करून घेतोय, तवाही लोखंडाचा वरती तापलेला आहे पहिल्या भाकरीचा, आणि एका हाताने एका करंगळीने आपण हात लावतो आणि दुसऱ्या पूर्ण हाताने धप 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 असा आवाज भाकरीचा येतो, आणि भाकरी आता दोन हाताने थापतोय आपण, आणि खालचं पीठ आपल्याला अजून मधून फिरताना दिसते, भाकरी फिरताना दिसते। दोन हाताने आपल्याला पाहिजे तशी मऊ लुसलुशीत आणि आपण जाड किंवा पातळ असा आपण विचार करून भाकरी बनवू शकतो। आपल्याला जशी चवीनुसार जाड असली तरी पण तिला भाजावी लागते, आणि पातळ असली तरी तिला जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात कडक करता येते। अशा पद्धतीने भाकरी आपली तयार आहे, तेव्हा आपण लगेच स्वयंपाकाचं साहित्य बाजूला ठेवून द्यायचं आहे, आणि हातामध्ये पाणी घेऊन वरती पाणी टाकायची सर्वात सोपी पद्धत आहे की आपला हातही स्वच्छ होतो आणि भाकरीलाही पाणी लावलं जातं। तेव्हा पाणीही सुकल्यानंतर आपण कुठल्या पद्धतीने भाकरी उलटतोय ते पाहूया। अगदी 2 ते 4 मिनिटांमध्ये आपली भाकरी तयार होते। सरावाने तुम्हालाही अशा भाकरी करता येतील। सोपी पद्धत आहे ही भाकरी बनवण्याची, बघा याच्यावरती साधारण अशा पद्धतीचे काळे 4 ते 5 टिपके असावेत। जास्त टिपके जर काळे झाले तर एक प्रकारे बंद करायचे असे, अशा पद्धतीने मग भाकरी जास्त करपली जाते। त्याच्याऐवजी 4 ते 5 रेषा असल्या तर आपल्याला कळणार आहे की भाकरी पचलेली आहे। गॅसही फुल ठेवायचा आहे आपण भाकरी पचेपर्यंत। जाळ लागणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। हा तवा लोखंडाचा आहे, तुम्ही लोखंडी तव्याचा वापर भाकरी बनवण्यासाठी करू शकताय। जास्तीत जास्त भाकरी तवा जर तापलेला असेल तर पटकन पचते, चिकटत नाही। बघा आता तुम्हाला दिसेल पाठीमागच्या बाजूने भाकरी आपण पाहणार आहोत। अशा पद्धतीने आपण सतत पाहणार आहोत की कुठल्या बाजूला भाकरी पचलेली आहे आणि कुठल्या बाजूला असं जाळ दिसतोय बघा तुम्हाला। त्याच्यावरती आपण गोल पद्धतीने भाकरी फिरवणार आहोत। तुम्हाला भाकरी फुगताना दिसेल ही, पुरीप्रमाणे आणि चपातीप्रमाणे भाकरी ही फुगलेली आहे, आणि अशी फुगलेल्या भाकरीचा पापुडा अतिशय मुलायम आणि खायला खूप मऊ असतो, छान असतो। आणि ही भाकरी अशी खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास पोटाचा होणार नाही। बघा भाकरी फुगलेली आहे, भाकरी ह्या पद्धतीने केली तरच ती फुगणार आहे। थोडी आपली भाकरी पुढं चाललेली होती, परंतु आपण ते पटकन बघायचे की कुठल्या बाजूला जास्त करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने भाकरी आपली आता तयार झालेली आहे। आपण गॅस बंद केलेला आहे।